त्याचबरोबर शाळेची गुणवत्ताही कमालीची आहे मात्र उद्याच्या महासत्ता भारताची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षक लोकांनी गावच्या राजकारणात लक्ष घातल्याने या निवडीला ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षाही जादा महत्त्व प्राप्त झाले आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद जणू रोजच्या रोज, रोज मलई देणारे पद असल्यागत गावात या पदावर आपलीच वर्णी लागली पाहिजे यासाठी रस्सी केस सुरू आहे त्यामुळे गावातील राजकीय गटाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे म्हणून हे नेते मंडळी आपलाच माणूस त्या खुर्चीवर बसावा यासाठी आटापिटा करत आहेत काहींच्या कुरगुड्या तर चालू झाल्या आहेत कोणाचे तरी नाव पुढे करून कोणाला तरी तोंड कशी पाडण्याची फिल्डिंग टाईट झाली आहे आणि या सगळ्या भानगडीत शाळेतील शिक्षक लोकांचा सहभाग विचार करायला लावणार आहे त्यामुळे पालक बुचकुळ्यात पडले आहेत अगोदरच गावातील खालच्या पातळीच्या राजकारणाला कंटाळलेले पालक शाळेत जसा पोषण आहार शिजवतात तसे शिजत असलेले राजकारण पाहून तिटकारा व्यक्त करत आहेत ज्या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती सरकारने स्थापन केली त्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे एकूणच या अध्यक्ष पदाच्या निवडीत नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली असताना शिक्षक लोकांनी साधलेला डाव यात शिक्षक जिंकणार की नेते मंडळी याबाबतची कमालीची उत्सुकता गावात लागून राहिली आहे मात्र जर का शिक्षकांनी या राजकारणात लक्ष न घालता आपल्याला हवा तो अध्यक्ष व्हावा हा अट्टा सोडला तर मात्र येळगुडच्या कुमार आणि कन्या विद्यामंदिर शाळेला नवा आणि कर्तबगार अध्यक्ष मिळेल आणि शाळेच्या नावलोकात भर पडेल अशी भावना गावात निर्माण झाली आहे महानकारी न्यूजसाठी यळगुडहून सुनील कुंडके